Huh? तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीची इंग्लिशची प्रश्नपत्रिका बघणार आहोत। तर मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ आहे 3 तास। तर मित्रांनो, प्रश्नपत्रिका बघू शकता आणि मित्रांनो तुम्ही बोलाल की ही प्रश्नपत्रिका आत्ताची आहे। तर मित्रांनो, प्रश्नपत्रिका मागील वर्षाच्या असतात। मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेचा फक्त सरासरी वापर करा, कारण मित्रांनो ही प्रश्नपत्रिका फक्त मी तुमच्या सरासरी देत आहे आणि मित्रांनो याचा सराव देखील कसा करायचा तो देखील सांगणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल सबस्क्राइब करा, बेल आयकनला ऑल सेट करा, कारण मित्रांनो मी बनवलेलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर चला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघावी लागेल, कारण मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्या आणि त्यानंतर तुम्हाला समजणार की प्रश्नपत्रिका कशा टाईपची आहे। तर मित्रांनो या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला वापर कसा करायचा तो देखील सांगणार आहे। तर मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न समजून घ्यायचे आहेत। उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो कंप्लीट द फॉलोइंग वेब, म्हणजे असं भरपूर तुम्हाला म्हणजे यातले प्रश्न असतील जे ऍक्टिव्हिटी शीट वगैरे असतील, डू एज डायरेक्टेड, रीड द पॅसेज अँड म्हणजे असे भरपूर प्रश्न असतील ते मित्रांनो तुम्हाला बघून घ्यायचे आहेत, कारण मित्रांनो असेच प्रश्न तुमच्या शिकवलेल्या धड्याखाली असतात। तर मित्रांनो अशा प्रश्नांचा सराव करा आणि बघू शकता मित्रांनो तुम्हाला पॅसेज देखील विचारले जाऊ शकतो आणि कविता देखील विचारली जाऊ शकते। तर मित्रांनो ज्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला ते प्रश्न दिसतात, तर मित्रांनो अशाच प्रश्नांचा सराव करा। मित्रांनो तुम्ही बोलाल की हीच प्रश्नपत्रिकांना काही असेच प्रश्न येणार, तर मित्रांनो प्रश्न तर असे येतील पण याच्यामधले काही पॅराग्राफ्स आहेत, कविता आहेत, त्या म्हणजे या प्रश्नांमधलेच प्रश्न, जे प्रश्नांमध्ये तुम्हाला खालचे प्रश्न दिसते मित्रांनो त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होईल। जे समजा मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमध्ये हा पॅराग्राफ आहे, तर मित्रांनो तुमच्या परीक्षेमध्ये कोणता वेगळा पॅराग्राफ येऊ शकतो, त्याचा तुम्ही बोलाल की मित्रांनो हाच पॅराग्राफ येईल, तर मित्रांनो असं नाही। तर मित्रांनो तुम्हाला कोणताही पॅराग्राफ विचारला जाऊ शकतो। तर मित्रांनो ही प्रश्नपत्रिका फक्त सरावसाठी वापरा, सराव कसा करायचा तो देखील तुम्हाला सांगितलेला आहे। तर मित्रांनो आयोबा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर मित्रांनो व्हिडिओ अजून संपलेला नाही, तर कविता देखील तुम्ही बघा, ही कविता देखील तुम्हाला समजणार, तुम्हाला आता देखील शिकवलेली हीच कविता तुम्हाला शिकवलेली आहे। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर काय बघताय मित्रांनो, खाली लाल कलरचं सबस्क्राइब बटन आहे, सबस्क्राइब करा, बेल आयकनला ऑलवर सेट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करू शकता। तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।